राष्ट्रवादीचे नेते आणि पंकजा मुंडेंचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्या पाठिंब्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंकजांचा विजयी मार्ग सोपा असेल अशी चर्चा आहे. मात्र निवडणुकांपूर्वी शरद पवारांनी स्पेशल डाव टाकत भाकरी फिरवण्याची किमया करण्यास आता सुरुवात केली आहे. त्यांच्या या डावामुळे पंकजांपाठोपाठ बीड लोकसभेचा पेपर सोडवताना महायुतीतील नेत्यांना आता चांगलाच कस करावा लागणार आहे. कारण धनंजय मुंडेंचा खास माणूसच पंकजांचा बीडमधील पेपर अवघड करणार असल्याची आता चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर पंकजा मुंडे आणि अजितदादांसमोरील आव्हानं काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीयेत. बीडचं तख्त काबीज करण्यासाठी शरद पवारांनी त्यांच्याकडील आता दोन हुकमी एक्क्यांना मैदानात उतरवण्याची रणनीती आखली आहे. आणि हे दोन हुकमी एक्के कोण? तर एक म्हणजे शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे आणि दुसरा एक्का म्हणजे बजरंग सोनवणे. ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांच्यामुळे बीडचं चित्र नेमकं कसं बदलू शकतं पाहूयात. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना शरद पवार गटाकडून बीडमधील लोकसभा निवडणुकीचं तिकीट दिलं जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यासाठी ज्योती मेटे यांनी पुण्यामध्ये शरद पवारांची भेट सुद्धा घेतली. परंतु मेटे यांचा शासकीय नोकरीतील राजीनामा हा शिंदे सरकारकडून अद्यापही मंजूर करण्यात आलेला नाहीये. त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतरच किंवा त्या निवृत्त झाल्यानंतरच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगितलं जाते. विनायक मेटेंना डावललं गेल्याची भावना शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांमध्ये आजही आहे. मेटेंचं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठं योगदान राहिलं असून त्यामुळे मराठा समाजाची सहानुभूती त्यांच्या पत्नी ज्योती मेटेंना मिळू शकते. याचाच विचार करून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शरद पवारांकडून ज्योती मेटेंच्या उमेदवारीसाठी विचार केला जाण्याची शक्यता आहे आणि यामुळेच पंकजा मुंडेंच्या विजयाचा मार्ग अवघड होऊ शकतो. याशिवाय धनुभाऊंचा खास माणूस सुद्धा पंकजांचा पेपर अवघड करू शकतो. कारण अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे राजकीय स्पर्धक असलेले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचं आता मनोमिलन झाले. याचाच फायदा यंदाच्या लोकसभेत पंकजांना होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. मात्र दुसरीकडे अजितदादांच्या गटातील बजरंग सोनवणेंनी पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यात सोनवणे हे धनंजय मुंडेंचे खास मानले जातात. एवढंच नाही तर 2019 बजरंग सोनवणेंनी खासदार प्रीतम मुंडेंविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळेस धनंजय मुंडेंचा सोनवणेंना पाठिंबा होता. मात्र आता हेच बजरंग सोनवणे पंकजा मुंडेंसाठी अडसर ठरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकीकडे ज्योती मेटे किंवा बजरंग सोनवणे यापैकी एकाला शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असून सोनवणेंचा यासाठी प्रखरशाने विचार केला जाऊ शकतो. 2019 निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडेंना 6,78,175 मतं मिळाली होती तर बजरंग सोनवणेंना या निवडणुकीमध्ये 5,09,807 इतकी मतं मिळाली होती. म्हणजेच प्रीतम मुंडेंनी 1,68,368 मतांनी सोनवणेंचा पराभव केला होता. त्यामुळे गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने बजरंग सोनवणे यांनी प्रीतम मुंडेंना कडवी लढत दिली होती त्याच पद्धतीने आता याही वेळेस पंकजांसाठी ते टफ ठरू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय. मंडळी, आता याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी.